शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना वार्षिक 6,000 रुपये वितरित केले जात असतात। तर मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण या योजनेकरिता आता नव्याने रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे। राज्य सरकारने या योजनेकरिता आता नव्याने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासंबंधीचा महत्त्वाचा असा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी हा प्रकाशित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंतही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर असेच अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला जाणून घेऊयात महत्त्वाचा हा शासन निर्णय। शेतकरी मित्रांनो, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्याबाबतचा महत्त्वाचा हा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान ही योजना सुरू केली आहे। सदर योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यासंदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर व ग्रामस्तरावर समिती गठित करण्यात आलेल्या आहेत। योजनेची अंमलबजावणीकरिता संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी ही राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची आहे। सदरील राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीमध्ये अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव ग्रामविकास यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती, म्हणूनच शासनपूरक पत्र हे काढण्यात आलेलं आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कालबद्ध आढावा घेणे, योजनेची संबंधित सर्व विभागाशी समन्वय घडवून आणणे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्यातील समन्वयाची भूमिका बजावणी करणे यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती गठित करण्यात आली असून समितीमध्ये अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव ग्रामविकास यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत कसं होत होतं की महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते आणि नवीन रजिस्ट्रेशन हे करता येत नव्हते। परंतु राज्य शासनाने अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णय काढून आता एक समिती गठित केलेली आहे। ती सर्व जी काही या योजनेची जी काही वस्तुस्थिती आहे त्यांच्यावर लक्ष ठेवून असेल आणि योजनेच्या सर्व संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून आणेल। त्यामुळे आता लवकरच नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आदामपर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। असेच अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। धन्यवाद।